तर आज आपल्या सोबत आमच्या क्लासचा स्टुडंट्स सार्थक गोदंकर आहे. आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी आपली झालेली एस एस सी एक्झाम म्हणजे 10वीची एक्झाम जी आहे स्टेट बोर्ड महाराष्ट्रामध्ये त्याला 92.20% एवढे मिळाले व तसेच त्याला सायन्समध्ये 95 आणि मॅथमॅटिक्स दोन्ही सब्जेक्टमध्ये 95-95 मार्क्स आहेत. तर आज ते आपल्याबरोबर आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स आज आपण त्यांच्याकडनं शेअर करून घेणार आहेत. ठीक आहे, तर आज मी त्यांना असे काही प्रश्न विचारणार आहे जे तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडले असतील की यांनी इतकं जे टॉपपर्यंत गेले यांनी स्वतःमध्ये काय चेंजेस केले, यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला किंवा आम्ही क्लासतर्फे यांना काय सपोर्ट केला, ईच अँड एव्हरी पॉईंट आज आपण यांच्याबरोबर डिस्कस करणार आहे. तर सार्थक, मला सांगा तुम्ही क्लास जॉईन करण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये सायन्सबद्दल जी भीती असेल किंवा सायन्स तुम्हाला किती जमायचं, मॅथमॅटिक्स तुम्हाला किती जमायचं याबद्दल तुम्ही काय सांगता? सर, मी जॉईन ट्युशनमध्ये नवीन झालो, पण नवीच्या आधी कोरोना होता. 2 वर्ष कोरोनामुळे काही अभ्यास झाला नाही, काही नाही. कोरोनामुळे सायन्स आणि मॅथचं बेसिकही काही क्लिअर नव्हतं. अच्छा, पण जेव्हा तुमच्या इथे मी जॉईन झालो तेव्हा तुम्ही माझं बेसिकपासून घेतलं, सर्व क्लिअर झालं माझं. पण ज्यावेळेस तुम्ही क्लासला आले त्यावेळेस तुम्हाला ज्या बेसिक आयडिया होत्या किंवा बेसिक आयडिया होते किंवा नव्हते हे आम्हालाही माहीत नव्हतं. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही त्या आयडिया आमच्याकडनं शिकला तेव्हा इतरांपेक्षा म्हणजे अदर क्लासेस किंवा अदर टीचर बरेचसे सायन्स शिकवतात किंवा मॅथमॅटिक्स शिकवलं जातं, यांच्या टीचिंग मेथडमध्ये आणि आमच्या टीचिंगमध्ये तुम्हाला काय चेंजेस आढळले, काय जाणवलं? चेंजेस खूप आहेत सर. तसे आता तसं म्हटलं तर तुमचं शिकवणं आणि त्यांचं शिकवणं खूप वेगळे. बरं, तुमचं तुम्ही शिकवल्यावर आम्हाला कळत होतं, आमचं सर्व क्लिअर होत होतं. अच्छा, इतर सार्थक अजून एक प्रश्न असा आहे माझ्यामध्ये की सायन्समध्ये आपल्याकडे 3 पार्ट पडतात, एकाला आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणतो. तर बऱ्याचशा मुलांना फिजिक्सच्या न्यूमेरिकबद्दल भीती वाटते, बऱ्याचशा मुलांना आता बरेचसे 10th मुलं असतात ज्यांना ट्रिग्नोमेट्री खूप हार्ड वाटतो. तर बऱ्यापैकी ट्रिग्नोमेट्री यांना 10th मी शिकवतो, 9th and 10th ट्रिग्नोमेट्री आपण शिकवला होता. तर सायन्स जो सायन्समध्ये जो फिजिक्सचा पार्ट आहे, फिजिक्सबद्दल किंवा जे काही फिजिक्सचे चॅप्टर जसे की आपल्याकडे ग्रेव्हिटेशन होता 1 नंबरला, 4 नंबर आपला एक करंट आणि इलेक्ट्रिसिटी चॅप्टर होता, नंतर हीट होता, नंतर आपल्याकडे लेन्सेस होता, त्यानंतर स्पेस मिशन असे 4 ते 5 चॅप्टर होते आणि त्यामध्ये न्यूमेरिकल, त्याबद्दल तुम्ही काय सांगता आमच्या प्रेक्षकांना? सर, आता तुमच्यासारखे शिकवणारे असले तर भीतीची काही गरज नाही. बर, कारण तुम्ही आमचं सर्व क्लिअरच करून घेतलेलं होतं सर. अच्छा, न्यूमेरिकल बद्दल तुमची काय मनामध्ये काय जाणवलं आहे? आधी न्यूमेरिकल मला जमत नव्हते, इतके परफेक्ट येत नव्हते, पण सरनी वेगवेगळ्या नवीन ट्रिक, इझी ट्रिक सांगून ते क्लिअर करून घेतलेलं होतं. अच्छा, अजून तुम्ही नोट्स बद्दल काय बोलणार? नोट्स तुम्ही कोणते यूज केला? अशी काही वेगळी नोट्स काही मी काही प्रिफर केली नाही, जे सर शिकवत होते तेच मी माझ्या नोटबुक मध्ये लिहून राईट डाऊन करून घेत होतो, आणि काही वेगळे काही नोट्स काही प्रिफर केलं नाही, सरनी सर सांगितलं. बरं, आता जे आमच्याकडे काही मुलं आहेत जे ऑलरेडी क्लासला येतात किंवा अजून काही येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची इच्छा आहे की आम्ही सरांकडे जावं की नाही जावं, तर का जावं आणि का नाही जावं या दोघांचा डिफरन्स थोडंसं आमच्याबद्दल आणि अदर कोचिंगबद्दल थोडंसं तुम्ही बायोफॉरगेट करून आम्हाला तुम्ही सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना? मला वाटते तुम्ही खरंच इथे ॲडमिशन घ्या, कारण सर हे अवघडात न जाता सोप्यातून शिकवतात. ते कोणताही समजा म्हणजे मॅथ म्हणा सायन्स म्हणा हे ट्रिकी बनवत नाही, ते इझी मेथडने शिकवतात. बाकी समजा कोचिंग बघितले तर त्यापेक्षा तर सर मला वाटते इझी शिकवतात, कारण मीही दुसऱ्या कोचिंगमध्ये गेलेलो आहे, मला वेगळा तिथे अनुभव वेगळा आलेला आहे, इथे आलेला आहे वेगळा. अच्छा, तर थँक्यू सार्थक तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. तुम्ही याच नाही तर अजून प्रत्येक टॉपच्या लेवलला तुम्ही जावं हीच तुम्हाला क्लासकडनं, क्लासच्या टीमकडनं अशीच पूर्ण सदिच्छा. तर आपण थांबूयात आपण.